अपन जे आज एक कव्य विभागामधला कवितेचा भाग पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आव्हान. तर आपल्या समोर अनेक प्रकारचे आव्हान उभे असतात आणि त्या आव्हानामध्ये आपण ते आव्हान पूर्ण करण्याकरिता सतत धडपडत असतो. अशाच पद्धतीचं आव्हान आपल्याला कुसुमाग्रज यांनी कोणत्या पद्धतीचं आव्हान आपल्या पुढे सध्या उभं आहे हे आपल्या या काव्यामधून स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म 1912 ते 1919 हा त्यांचा जीवन कालखंड. आणि जे बुद्धिवंत लोक असतात, विचारवंत लोक असतात, यांचा फक्त शरीराने मृत्यू होतो, आचार विचाराने मृत्यू होत नाही. आणि मग आता या कवितेमध्ये त्यांनी 1962 मध्ये झालेल्या भारत आणि चीन या युद्धाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की आपले जे सैनिक होते, जे आपले वीर होते, हे वीर आपल्या या भारत भूमीसाठी कशा पद्धतीने आपल्या त्यांनी प्राणाची आहुती दिली आणि ही आहुती कशासाठी दिली, कुणासाठी दिली, याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण सर्व तरुण असल्यामुळे या देशाचं भविष्य आपल्या हातात असल्यामुळे एक प्रकारे कुसुमाग्रज यांनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून आव्हान केलं आहे. कारण हा देश बदलण्याची शक्ती, हा देश बदलण्याची ताकद या तरुणामध्ये आहे असं कुसुमाग्रजांना वाटत होतं आणि आहेच. तेव्हा हा तरुण या देशासाठी पेटून उठला पाहिजे. पण कधी पेटून उठला पाहिजे? जेव्हा आपल्या देशाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर ती नजर संपवण्याची ताकद आपल्या तरुणामध्ये निर्माण झाली पाहिजे हा या काव्यामागचा उद्देश आहे. आता हे काव्य 1962 मध्ये झालेल्या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कविता भारत भूमीच्या रक्षणासाठी देशवासियांनी, देश बंधूंनी समर्पित केलेले भावनेने सिद्ध असले पाहिजे